नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. पालकत्व अनुभवताना या रविवारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्राची चित्रे आपल्याबरोबर गप्पा मारते आहे. मागच्या एपिसोडमध्ये टॅबपासून किंवा स्क्रीन टाईमपासून आपण मुलांना कसं दूर ठेवू शकतो या संदर्भात बोललो. आजच्या या एपिसोडमध्ये आपण मुलांबरोबर संवाद कसा साधायचा किंवा आपण त्यांच्याशी योग्य प्रकारे सुसंवाद थोडक्यात कसा साधायचा हे प्राचीताईकडून जाणून घेणार आहोत. कारण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. मी आणि प्राचीताई बऱ्याचदा या विषयावर बोललो आहोत आणि म्हणून मला असं वाटलं माझ्या सबस्क्रायबर्सला हे कळायलाच हवं. प्राचीताई नमस्कार. नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये तू खूप छान पद्धतीनं सोल्युशन दिलं, म्हणजे मला असं वाटतंय की खूप पालकांना मदत झाली आहे. कारण स्वतःच स्वतःला काय म्हणतात ना, खूप गोष्टी वाटत असतात पण कसा करायचा हे कळत नाही आणि तू खूप छान सोल्युशन्स दिली. आणि तेव्हा मी म्हणाले होते की या स्क्रीन टाइम्समुळे किंवा लॉकडाऊनमुळे, खरं तर लॉकडाऊनमध्ये सगळेजण घरातच होते पण तरीसुद्धा घरात असून एक दुरावा आला, कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि मग त्यामुळे योग्य प्रकारे संवाद साधता येत नाही. घरातल्याच मंडळींचं म्हणजे मी मुलांबरोबर संवाद कसा साधायचा हे तर आपण बोलूच या, पण ओव्हरऑल घरामध्ये पालक म्हणून सुद्धा, कारण पालक तेव्हाच असतात जेव्हा की आई बाबा एकत्र पालकत्व जेव्हा करत असतात, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा एक सुसंवाद असणं गरजेचं असतं. तर तो मला असं वाटतं की मुलांपर्यंत पोचतो की अशा पद्धतीचा संवाद. कारण मला आठवत आहे माझे आई बाबा जेव्हा छान गप्पा मारायचे ते मी अजूनही माझ्या मेमरीत आहे, त्यामुळे तो एक संवाद चांगला असणं गरजेचं. पण तो आजकाल कुठेतरी विरून गेला, तर तू काय सांगशील याबद्दल? मी जे सांगणार आहे ते तू ऍक्च्युली बोलून गेलीस. अच्छा. की आपण जेव्हा आपलं बालपण आठवतो तर त्यातले सुखद प्रसंग हे कुठले होते आईबाबांबरोबरचे, हॅपी मेमरीज ज्या आपण म्हणतो त्या कुठल्या होत्या? तर कदाचित तुझ्यासाठी की तुम्ही सगळे चौघं बसलायत आणि आईबाबा छान गप्पा मारतात. हो हो हो. म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्याला आपल्या बालपणातलं पॉझिटिव्ह काय आठवतंय आणि त्याच्यातच मेक आहे की तेच तुम्हाला तुमच्या मुलांसाठी प्रोव्हाइड करायचं. कारण उद्या पुढे जाऊन ते हेच आठवणार आहेत. मग ते घरातलं वातावरण काय, म्हणजे मग मला एक जी आठवण आहे की आम्ही खूप खेळायचो बोर्ड गेम्स वगैरे, आम्ही म्हणजे आई बाबा आमच्या बरोबर स्क्रॅबल खेळायचे, पत्ते वगैरे आजी आजोबा आम्ही सगळे खेळायचो. पण आमच्याकडे अशी पण वेळ असायची संध्याकाळची की आम्ही चौघही हातात पुस्तक घेऊन बसलोय, लायब्ररी सारखं वातावरण असायचं. आणि म्हणजे थोडा वेळ की एक लायब्ररी लावली होती, ते काका घरी येऊन पुस्तकं द्यायचे आणि आमच्यासाठी वेगळी आईबाबांची वेगळी, पण संध्याकाळची वेळ बऱ्याचदा आम्ही सगळे पुस्तकं वाचायचो. आणि ती माझ्या हॅपी मेमरीज मधली ती एक आहे की मग त्याच्यावर चर्चा पण व्हायची की तू काय वाचलं मी काय वाचलं वगैरे. सो अशा प्रत्येकाच्या काही हॅपी मेमरीज असतात. बरोबर. आणि तिकडे तुम्ही परत जाऊन ते मुलांसाठी रिक्रिएट करायचा प्रयत्न करा. बरोबर. तर मग आपण मुलांसाठी, तू जे म्हणतेस की क्वालिटी टाइम किंवा हे सगळं, तर ती मुलांसाठी आणि आपल्यासाठी दोघांसाठी ती एक आनंदाची गोष्ट असली पाहिजे. मग ती तुझ्यासाठी वेगळी असेल, माझ्यासाठी वेगळी असेल, कोणासाठी ती पुस्तक वाचन असेल, कोणासाठी ती क्राफ्ट ऍक्टिव्हिटी असेल. बरोबर. पण जिथे त्या ऍक्टिव्हिटीचं सार काय आहे की माझ्यासाठी तू सगळ्यात महत्त्वाचं आहेस आत्ता. करेक्ट. अटेन्शन पूर्ण माझं तुझ्याकडे आणि आपण जे करतोय त्याच्याकडे पूर्ण अटेन्शन आहे. अगदी बरोबर. मग ते अरे किचनमध्ये मला काम आहे आणि अरे माझं काम ऑफिसचंच काम राहिलंय आणि माझी सिरियलचीच वेळ झाली आहे असं नाही. की हा आपला वेळ आहे आणि आपण त्याच्यात धमाल करूया. बरोबर. म्हणजे मग अगदी तुम्ही सोफे सरकवून त्याच्यावर चादरी टाकून किल्लाव करा आणि काय तसं टेंट खेळा, काही करा. मुलांची क्रिएटिव्हिटी, मुलांना तुम्ही जेव्हा चान्स देता ना तेव्हा त्यांची क्रिएटिव्हिटी इतकी छान छान तेच तुम्हाला सोल्युशन देतील. आपण हे करूया, आपण ते करूया. त्यामुळे ह्या गोष्टी थोडंसं हे संगनमताने की काय करूया बरं, आपला फ्री टाईम आहे तर मुलांकडनं आयडियाज घेऊन जर, तर तुम्हाला कळेल की मुलाला नक्की काय तुमच्या बरोबर करायला आवडतंय. बरोबर. आणि ह्याची सुरुवात पुन्हा लहानपणापासून. तुम्ही 14 वर्षापर्यंत काही नाही केलं आणि सडनली तुमच्या लक्षात आलं की नाही नाही मला मुलाबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे, चल ग आपण आता ना आपण गप्पा मारू येते, तर ती मुलगी म्हणा एकदम काय झालं तुला, मला नाही इंटरेस्ट आता. बरोबर. मला मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्यात, मला मैत्रिणीबरोबर फिरायला जायचं. त्यामुळे हे ओव्हरनाईट नाहीच होत.
लहानपणापासून तो टोन ते कम्युनिकेशन की मी आई बाबांबरोबर काहीही गप्पा मारू शकते, काही टाइमपास करू शकतो आम्ही, मी सगळं येऊन सांगू शकते, हे जेव्हा तुम्ही एस्टॅब्लिश करता तेव्हा तो आपोआपच ते सगळं होत जातं. बरोबर, तो क्वालिटी टाइम. मग कधी तो क्वांटिटी नसला तर ते मुलंही समजतं की आज खरंच आई बिझी आहे, पण आपल्याला जे अर्धा तास रात्रीचा आहे तेवढा मात्र आहे आई बरोबर. बरोबर, तो गोष्टीचं पुस्तक असेल किंवा काही असेल. मला बऱ्याच भीती वाटते, कारण की कबीर मोठा होईल, कारण आताचं एज्युकेशन आणि आम्ही घेतलेलं एज्युकेशन यामध्ये खूप तफावत आहे. आणि वातावरणातही, अर्थात बरं जास्त वेळ आम्ही काम करत असतो, मुलं शाळेत असतात किंवा दुसऱ्यांबरोबर असतात, मग त्यावेळेला त्यांच्याबरोबर सिंक होणं, तर अशानी आता तो लहान आहे म्हणून तो आई आई करत येतो, मम्मा मम्मा करत येतो, पण उद्या तो मोठा होईल आणि त्याला माझी गरजच लागणार नाही आहे, ना झोपताना गरज लागणार आहे, ना भूक लागली की गरज लागणार आहे, ना काही अडलंच, कारण त्याचा अभ्यास तर मला एका पॉईंटला झेपणारच नाही आहे, तो त्याचा त्याचाच करणार आहे. मग गरज जेव्हा संपेल मग त्यावेळेला हा बोलेल ना माझ्याशी, हा प्रश्न मला आत्ताही पडतो. म्हणजे मला असं वाटतं की आता जे टीन एजर्स जी मुलं आहेत आणि त्या पालकांना हा खूप मोठा प्रश्न पडत असेल की आता इतके वर्ष तर आपण बोललो नाही, मग आता संवाद कसा साधायचा. बरोबर आहे ना? हो हा नाही, आणि मी ते मागेही म्हटलं होतं की असं नाहीच होणार, जर इतके वर्ष तुम्ही बोलला नाही आत तर मग खूपच उशीर झालाय, म्हणजे मग ते कठीणच जाणार. पण तरी पण मग आता सपोज नाही आता बोललं, आता आता कळलेलं आहे बाबा, तर आपण कशा पद्धतीने टीनेजर्सशी बोललं पाहिजे? मला त्यांच्या आयुष्यात इंटरेस्ट घ्यायला लागेल आणि मला सूचना कमी द्यायला लागतील. नो नॅगिंग, नो इन्स्ट्रक्शन्स, ओके. रूल सेट करायचे की बाबा हे नाही म्हणजे नाही चालणार, पण एरवी मुलं जे करतायत ते आपल्याला समजत नाही म्हणून ते सगळंच चुकीचं नाहीये. बरोबर, हा आपल्याला नाही कळत ते काय करतायत. तू सारखा आपला स्क्रीनवरच बसलेली असते किंवा बसलेला असतोस, पण आपण जर पाहिलं की अरे तो काहीतरी गुगलवर चांगली माहिती काढतोय आणि मी उगाच टाइमपास किंवा गेमिंग नाही करत आहे, ज्या जे त्याला प्रश्न पडतायत त्यांनी काहीतरी टीव्हीवर पाहिलं आणि त्याला एक प्रश्न पडला तर त्याच्याबद्दल तो वाचतोय, पण मी न बघता सरळ रिॲक्टच झाले, सारखा आपला तो मोबाईल हातात, मग त्याच्यापेक्षा काय आता तू काय करतोयस त्याच्यावर. अच्छा ओके, मग त्यांनी सांगितलं म्हणजे तुमची रिॲक्शन पण बदलते. तर मुळात मुलांच्या आयुष्यात इंटरेस्ट घ्या, मुलांच्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट घेणं खरंच हा महत्वाचाच भाग आहे, आणि ते सगळ्या एजेसमध्ये, तर त्या मुलाला कनेक्शन वाटेल ना, नाहीतर तुम्ही सारख्या सूचना हे नको करू, ते नको करू, असं करू नको, हे खा, ते कर, पण तू काय करतोयस, काय झालं शाळेतल्या गप्पा, किंवा पटकन नाही मुलं सांगणार आणि फार मागे लागूही नाही नाही सांग मला काय झालं काय झालं, तुम्ही फार मागे नाही लागलात. एखाद वेळेला मुलाचा मूड येईल आणि तुमच्याशी घडाघडा सगळं बोलेल, आज माहिती असं झालं तसं झालं. थोडस टीनेज मध्ये हॉर्मोनल आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांच्या मूड प्रमाणे त्यांच्या कलाने आपल्यालाही घ्यायला लागत. इन्सिस्ट करू नका की मला सगळं सांग मला सगळं सांग, पण तुला जेव्हा बोलायचंय तेव्हा मी आहे हा कॉन्फिडन्स मुलांना द्या. बरोबर, आणि मला इंटरेस्ट आहे, मला आवडेल ऐकायला, तुझ्या मित्रांना कधीतरी घरी घेऊन ये, काहीतरी कधीतरी असं झालं की डब्यात ना आज आई तू पावभाजी दिली होती सगळ्यांना खूप आवडली, अरे मग घेऊन ये ना कधीतरी घरी, सगळ्यांना घेऊन ये, मी घरी करीन सगळ्यांसाठी. म्हणजे आय एम इंटरेस्टेड इन द पीपल इन युअर लाईफ ऑल्सो. आणि हे टीनेज बद्दल आपण बोलताना, बरोबर, बहुतेक वेळेला मुलं आणणार नाहीत, पण यू शुड बी ओके विथ दॅट ऑल्सो, तुम्ही तुमच्याकडनं रेडीनेस दाखवलाय. एक्झॅक्टली, करेक्ट आहे. पण कधीतरी त्याला वाटेल हा की म्हणजे माझ्या आईला चालतं, माझ्या बाबांना चालतं, मित्रमैत्रिणी घरी आलेले, तर तो ओपननेस, ते कम्युनिकेशन. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं, रूल्स आर रूल्स, की हा तू रात्री उशिरापर्यंत बाहेर भटकत राहशील तर ते नाही चालणार. बरोबर, पण त्या चौकटीत बसणारं वागणं चालेल. आणि मला मला दाखव तू काय बघतोयस, मला सांग. आणि इतक्या गोष्टी असतात स्मिता ज्या खरंच मुलं आपल्याला शिकवतात, आपल्याला नसतं माहिती, हो नाहीच माहिती आहे, तर मग त्यांच्याकडनं शिकून घेऊन त्यांना ते खूप छान वाटतं. तुला नव्हतं माहिती आहे? नाही बाबा खरंच नव्हतं माहिती मला, त्यांना खूप असं भारी वाटतं, खूप छान वाटतं त्यांना. करेक्ट करेक्ट करेक्ट. हो तू मागे मी तुला असं म्हणाले होते की
असतो, गेम मध्ये असतो आणि मला काहीच कळत नाही, आवडत नाही. पण तू मला त्यावेळेला खूप छान सल्ला दिला होतास की स्मिता तू इंटरेस्ट घे, कारण तो जे काही गेम्स खेळतोय किंवा तो जे बघतो आहे तर त्याच्यामध्ये कधीतरी अय्या किती छान आहे असं कधीतरी म्हटलं तर त्याला असं वाटतं अरे हिला आवडतंय आपलं. मग तो इंटरेस्ट घेऊन दाखवला. जसं की आता कबीर, मला खरंच इंटरेस्ट नाहीये त्या गेम्स मध्ये, पण मला कधीतरी असं म्हणावं लागतं अरे तू का नाही मारत आहे, तोच मारतोय तुला. हे जेव्हा मी त्याला म्हणते तेव्हा त्याला खूप छान वाटतं की आईला सुद्धा आवडतंय. आणि त्यामुळे पुढचा जो संवाद आहे तो माझ्यासाठी सोपा होतो. बरोबर. माझा मुलगा लहान असताना बरेच कार्टून शोज मी त्याच्याबरोबर आवडीने बघायचे. हा, की अरे ते लाव ना ते आपण बघूया, किंवा ते किती वाजता येतं कार्टून नेटवर्कवर, मग आपण आपण दोघं मिळून, मला पण आवडतं ते. पण मग असं जेव्हा मी करत होते तेव्हा जेव्हा मी त्याला सांगत होते की नाही हा प्रोग्राम नाही बरोबर, की जे व्हायलंट कार्टून्स आहेत किंवा ज्याच्यात संस्कार नाही आहेत बरोबर, मुलं उलट बोलतायत मोठ्यांशी वगैरे, मग मी त्याला सांगायचं की नाही तू हे बघ ना, पण हे बघायची काही गरज नाही आहे, हे नाही आहे बरोबर. पण मी काहीतरी त्याला अलाव करत होते, काही मी त्याच्या ह्याच्यात इंटरेस्ट घेत होते, त्यामुळे मग त्यालाही ते त्यांनी फार हट्टा त्या बाबतीत नाही केला. आता मागचा जो आपण एपिसोड केला त्यामध्ये आपण मुला म्हणजे पालकांना सांगितलं की मोबाईल टॅब बघत असताना तुमचं लक्ष असू देत, किंवा हे बघू नकोस, हे चांगलं नाहीये, हे बघ तू, असं जे तू सांगितलंस, तर निम्म्याहून अधिक पालक हेच म्हणाले असतील की नाही ऐकत तो, कसं समजून सांगायचं? तर त्याचं उत्तर हे आहे काय की तुम्ही इंटरेस्ट घ्या. तुम्ही ज्या वेळेला 15 मिनिटं अरे वा छान चाललंय हे असं म्हणत म्हणत जेव्हा तुम्ही रोज 10 मिनिटं 5 मिनिटं इंटरेस्ट घेता, त्यावेळेला त्यांना कळायला लागतं अरे ही आपली टीम आहे. आणि मग जेव्हा आपण टीम मध्ये येतो तेव्हा आपण हळूच सूचना देऊ शकतो अरे हे काय, हे नाही आवडलं मला. मी मागच्या एपिसोड मध्ये म्हटलं होतं ना की मी पण कन्फेस करते की मी चुका केल्या, तर मी तुला एक माझ्या ह्याच्यातलं एक उदाहरण सांगते. माझा मुलगा लहान होता ना तेव्हा ते टिपिकल फन झोन वगैरे जे असतात ना मॉल्समध्ये, गेमिंग झोन वगैरे सारखं सगळ्या लहान मुलांना आवडतं, तसं त्यालाही मोठ्यांनाही आवडतं, तसं त्यालाही त्याची आवड होती. मग ते कधीतरी आम्ही जायचो तिकडे, पण मला ना ते ढॅण ढॅण आवाज आणि मला नाही आवडायचं ते अजिबात तिकडचं ते, तर मी बाहेर बसायचे की तुम्ही त्याला बाबा बरोबर पाठवून की मी मला नाही. तर तेव्हा एकदा मला माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की तुला थोडंसं त्याच्या ह्याच्यात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे, त्याला ना ते पूर्ण एन्जॉय नाही करता येते, कारण त्याला असं वाटतंय की आईला हे आवडत नाही आहे आणि त्याच्या वयासाठी तो काही चुकीचं नाही करत आहे, आपण काही रोज नाही आणत होत त्याला. त्यामुळे ते सोनाराने कान तेव्हा माझे टोचले होते आणि माझ्या लक्षात आलं की मी चुकीचं वागते की हे त्याच्यासाठी इंटरेस्टिंग आहे ना. मग 2 महिन्यात ना एकदा मी त्याच्यात इंटरेस्ट दाखवूच शकते की तो त्याच्याबरोबर जाऊन की अरे वा छान मी पण करू शकते बरोबर. मग तिथे मला हे नाही आवडत असं अडमुठे करणं म्हणजे अडमुठेपणा करणं बरोबर नाही आहे बरोबर. त्यामुळे तो इंटरेस्ट घेणं खूप गरजेचं आहे मुलांच्या लाईक्स अँड डिसलाईक्समध्ये, तेव्हा ते तुमचं ऐकतात जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट त्यांना नाही म्हणता तेव्हा. बरोबर बरोबर. खूपच छान हा किस्सा आहे आणि हा तू मलाही सांगितला होता आणि त्यावर मी हे मला इतकं आवडलं होतं हे आणि मी त्यानंतर मी इम्प्लिमेंट केलं माझ्या वागण्यामध्ये. पण आता काही पालकांना प्रश्न पडतो की ठीक आहे आम्हाला इन्वॉल्व्ह व्हायचं पण खरंचच आवड नाहीये. हां, म्हणजे मला जर सांगितलं कबीर बरोबर खेळायला तर नाही मी खेळू शकत एवढं, कारण मला खरंच त्याच्यात काहीच रस नाहीये, 10व्या मिनिटाला मी बोर होते. पण मग ती गोष्ट आपल्याला नाही जमते, तर त्याची कसर दुसरीकडे भरून काढण्यासाठी आपला संवाद चांगला होण्यासाठी की बाबा लाईक्स नाही आहेत आपल्या एकमेकांच्या जमत आहेत पण तरी सुद्धा संवाद आपल्याला साधायचा असेल, तर अशा वेळेला काय सांगशील तू की कुठली वेळ असावी किंवा कुठल्या वेळेला संवाद तो साधावा, किंवा आपण एखाद्याला म्हणजे आपण मुलांना जेव्हा सांगतो सूचना देतो, ऑर्डर्स असतात काही, तुला हे करायचं नाही आहे, ते कुठल्या टोनमध्ये असावं, काय केलं म्हणजे आपण त्यांच्याशी मैत्री करू शकतो, काहीतरी टिप्स दे. कारण मी बघितलेलं आहे की सुयश इतका गुणी आहे म्हणजे तुझा मुलगा, आणि मला असं वाटतं की ह्या टिप्स तू द्यायलाच हव्यात कारण तुझ्या पर्सनल अनुभवातून येणार आहेत टिप्स. सुयश खूप गुणी, याचं पूर्ण क्रेडिट मी नाही घेणार, ते घरातले सगळे आणि सगळं ह्याचंच असतं आणि तो मुळात गुणी आहेच म्हणजे. पण हो, वेळ नसावी त्याच्यासाठी, ते ह्या गोष्टींना जाता येताच घडतात. बरं, की तुम्ही लहानपणापासून कसं बोलता मुलांशी आणि काय, म्हणजे
कुठलाही चान्स घालवू नका. तुम्ही प्रवासात आहात ना, हां, तर गप्पा मारा. हां, की आपण मोजूया किती लाल गाड्या दिसतात. म्हणजे आमचे प्रवास गाडीनी असो, बसनी असो, ट्रेननी, आमचे खेळ असायचेच. आम्ही भेंड्या खेळायचो, मग त्याला मुलं कुठल्याही नावाने, मग त्या जागेच्या असतील, नावांच्या असतील, काही कितीतरी गेम्स आहेत जे तुम्ही प्रवासात मुलांबरोबर खेळू शकता. की हे मोजूया, ते मोजूया, की मग आपण ऑड नंबर्सचा गेम खेळूया, इव्हन नंबर्सचा गेम खेळूया, अशा खूप गोष्टी येता जाता आपल्याला त्यांच्याबरोबर करता येतात. त्याच्यासाठी हां, ही संस्काराची वेळ, ही गप्पा मारण्याची वेळ असं नसावं. हो, तुमचा एक टाइम असावा दिवसातला की जेव्हा तुम्ही ॲज अ फॅमिली बसताय, मग ते रात्रीचं जेवण असेल, की जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलताय. आणि तू मगाशी पण म्हणालीस तसं की घरातल्या सगळ्यांचा तो टोन, की एकमेकांशी बोलणं, संवाद कसा साधायचा, की त्यावेळेला स्क्रीन नाही, काही नाही, तुझा दिवस कसा होता, माझा दिवस कसा होता, काय झालं आज, इमोशनल टॉक जे आपण बोललो होतो, की असं झालं ना, मग मला खूप वाईट वाटलं, मग माझा मूडच गेला, पण मग माझी मैत्रीण असं म्हणाली, मग मला असं, जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा खूप गोष्टींचं मुलांवर ते सगळं इम्प्रिंट होत आहे. त्यामुळे त्या मग आपण जेव्हा बोलतोय तेव्हा मग मुलंही बोलायला लागतात. की ती वेळच आपली गप्पा मारण्याची, की ते एकत्र फॅमिलीचा एक काहीतरी टाइम असला पाहिजे जेव्हा तुम्ही सगळे नॉन स्क्रीन आणि गप्पा मारताय. मग त्याच्यात काही प्रॉब्लेम सोल्युशन सुद्धा असू शकतं, काहीतरी नवीन आयडियाज असू शकतात, आपल्याला घरात हे काम करून घ्यायचंय तर कसं करूया, आपल्याला नवीन पडदे आणायचेत, कधी जाऊया, कुठे जाऊया, पण ऍज अ फॅमिली तुम्ही काही गोष्टी करणं गरजेचं आणि मुलांना इन्वॉल्व्ह करायला हवं या गोष्टी. अगदी अगदी, जिथे ना ते त्यांचं मत ते देऊ शकतात आणि त्यांनी काही असं विशेष काही उलटं सुलटं होणार नाही, तिथे त्यांचं मत घ्या आणि शक्य असेल तर ते हे करा. म्हणजे मुलं, द चाइल्ड फील्स रिस्पेक्टेड, व्हॅल्यूड, प्रत्येकाला रिस्पेक्टची गरज असते स्मिता. बरोबर, लहान मूल असो का मोठं, आपल्याला असं ह्याला काय म्हणून ह्याच्याशी हडतूड करून बोलून अरे काय जा इकडनं, असं नाही, त्यांना नाही चालत, नाही चालत आणि नाहीच ना. म्हणजे मग ते मूल तेच टोन दुसऱ्यांची वापरेल. पण मग मी असं म्हणू शकते की मला ना मावशीशी थोडस बोलायचंय, तू थोडा वेळ आज जाऊन हे करतोस का, तू आज जा. हो, म्हणजे इव्हन मुलाकडे तू मला पाणी देशील का, पाणी दे, मूल लहान आहे म्हणून तुम्ही ऑर्डर नका सोडू, मला पाणी देशील का, तर ते मूल पण तुम्हाला आई पाणी दे असं नाही म्हणणार. बरोबर, आई पाणी देशील का हेच त्याला तो शिकेल. त्यामुळे तो जो क्वालिटी टाइम, क्वालिटी टाइम हो, पण तो असा काही सिक्लुडेड एक तास असा नसतो, तो तुमचा दिवसभराचा टोन असतो मुलांशी बोलण्याचा. मी रागवायचं नाही का मुलांना, नाही, मुलांनी चुकली तर रागवायचं, ओके, पण एव्हरीथिंग हॅज टू बी इन बॅलन्स. की तोच टोन नाहीये, तुला आठवतंय आपण अथॉरिटेरियन अथॉरिटेटिव्ह बोललो. एक्झॅक्टली, अथॉरिटेटिव्ह राहायला पाहिजे, पण अथॉरिटेरियन राहायची गरज नाहीये. बरोबर. आणि मी म्हटलं तसं असे खूप येता जाता करायच्या गोष्टी असतात मुलांबरोबर. बरोबर, तू हे मोज, तू ते मोज, चल मला भांडी लावायला मदत कर. मुलांच्या वयाप्रमाणे त्यांना घरातल्या कामांमध्ये इन्वॉल्व करून घ्या, त्यांच्याकडनं कामं करून घ्या ती. बरोबर, तुम्हाला मदत होते ती होतेच, मुलांना सवय लागते आणि तुमचा एक बॉन्ड पण होतो. मुलाला पण छान वाटतं की हां, आज मी आई बाबांना ही मदत केली. खूप गंमत वाटते मला, कॉमेंट बॉक्समध्ये ना आपल्याकडे प्रश्न येतात, पण आजकाल ना मन मोकळं करायला लागलेत. आज मला सकाळी मी जे कॉमेंट वाचली ती खूप मला मजेशीर वाटली आणि ती या आपल्या टॉपिकला ॲप्ट बसते. म्हणजे त्या जर सबस्क्रायबर महिला बघत असतील तर त्यांच्यासाठी हे उत्तर असेल. त्यांचं असं म्हणणं आहे की माझा मुलगा 7 वर्षाचा आहे आणि त्याला कॅट बरोबर, मांजरी बरोबर खेळायला खूप आवडतं. तो खूप अटॅच्ड आहे. मांजर नसेल की तो रडारड करतो. बर. आणि तो इतका म्हणजे त्या आणि तो अभ्यास करत नाही आहे. त्याला फक्त मांजर आहे की मांजर, म्हणजे तो तिच्याच अवतीभोवती त्याचं सगळं विश्व आहे. तर त्या म्हणाल्या मी इतकी वैतागली आता त्या ह्याच्या की तो अभ्यास करत नाही, तो खात नाही आहे व्यवस्थित, काहीच करत नाही आहे. तर यामध्ये मी त्याला शेवटी असं म्हणाले की मांजर त्याला दिसली नाही तर ती कुठे गेली म्हणून तो रडत, आता मी निघून जाईन घरातून. शेवटी मी असं म्हणाले. तर आय थिंक जे आपण पॅरेंटिंग पॅटर्न्समध्ये सांगितलं होतं की जी गोष्ट तुम्ही करणार नाही आहात ती तुम्ही बोलायची नाही, यावेळेला संवाद महत्वाचा आहे. पेशन्सनी संवाद.
आणि कधीतरी आपण असे वैतागतो, चिडतो आणि असं कधीतरी बोलतो म्हणजे त्याच्यासाठी लगेच आपल्याला अगदी येणे, पण मग मुलांची माफी मागा, सांगा की नाही सॉरी मी असं नको होतं बोलायला, कारण उद्या तुमचा मुलगा चिडल्यावर हेच म्हणेल मीच निघून जातो. त्यामुळे मी ते बोलले ते चुकीचं होतं असं नाही, पण मग आपण काय करू शकतो मग त्या मांजरीबद्दल, मग त्याच्याबद्दल संवाद साधा की मांजर हा कसा प्रकारचा प्राणी आहे. ती मांजर मांजर अशी ती घराला घरच्यांना लॉयल नसते ना मूळ, तर ती मांजर निघून जाणार. मग त्याच्याबद्दल मग मांजर मग कुत्रा, मग तुम्ही जनरल प्राण्यांबद्दल त्याच्याशी गप्पा मारा. पण मी समजते की त्यांचा प्रॉब्लेम जरा वेगळा आहे की त्यांचा मुलगा कदाचित ऑब्सेशनच्या लेवलला त्या मांजरीच्या ह्याच्यात असेल, तर त्याच्याशी थोडासा संवाद साधून आणि बोलूनच ते की काय बरं नक्की काय त्याचा इश्यू आहे, कारण ह्याच्यात बरेच कंगोरे असू शकतात या प्रॉब्लेम. म्हणाली तसं की जसं आपण जे बोलतोय ते करून दाखवायचं असतं, असं बोलू नका बोलू नका. आणि काही जण एक्स्ट्रीम लेवलला म्हणजे मुलं खूप एक्स्ट्रीम वागतात, चोऱ्या करणं बऱ्याचदा सुरू होतं अननोइंगली, त्यांना कळत नाही ते काय करतात, ते कसं वागतात, खूप खोटं बोलायला लागतात, अशाही काही केसेस आहेत. अशा वेळेला पालकांनी काय डोक्यात ठेवून उत्तर द्यायला हवी तुला वाटतं? हे ना असं एक जनरलाइज्ड उत्तर देणं थोडं कठीण आहे, पण जर चोऱ्या किंवा खोटं हे प्रमाणाबाहेर होत असेल तर मग तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. कारण चोऱ्या वगैरे क्लेप्टोमेनिया सारखा मानसिक आजार असू शकतो तो, किंवा वाईट संगतीचा परिणाम असू शकतो. तर हे आपण जरा टोकाच्या ह्याच्याबद्दल बोलतोय, तर ते असं त्याची उत्तरं एक लागेल सगळ्यांना असं उत्तर नाहीये. बरोबर. पण अशा वेळेला तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. खोटं बोलणं बऱ्याचदा बचावात्मक असतं, तातडी बचाव म्हणून खोटं बोललं जातं. जर ते उगाच विनाकारण खोटं बोललं जातंय तर मग त्याच्याबद्दल नक्कीच तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. महत्वाचं म्हणजे आपण जसं इतके एपिसोड म्हणत आलोय तसं की आपण पालक म्हणून घडत असताना आणि हे एक्सपिरियन्स करत असताना आपणही खूप गोष्टी शिकतो आहोत. तर त्यावेळेला आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो, आपला टोन कसा आहे हे मुळात आपण सांभाळणं फार महत्वाचं आहे. कारण परत एकदा आपण रोल मॉडेल असतो मुलांसाठी, म्हणून आपण या गोष्टी सांभाळणं पाळणं फार गरजेचं आहे. आणि फक्त मुलांशी नाही, घरातल्या सगळ्यांनी तो टोन एकमेकांशी बोलताना सांभाळ. हा की तू सुरुवात जशी केली होतीस की आई बाबा एकमेकांशी जर नीट बोलत नसतील तर तो टोन सेट होतो घरातला, की असं ओरडून बोललेलं चालतं एकमेकांची, एकमेकांना रिस्पेक्ट द्यायची गरज नाहीये. त्यामुळे आणि कुठलेही रिलेशनशिप म्हण किंवा काहीही म्हण एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत नक्कीच, कारण सगळेजण एकाच नोटवर असतील असं नसतंच. त्यामुळे एकाने कोणीतरी ठरवलं तर त्यानंतर त्याला मेहनत घेत राहणं आणि पेशन्स ठेवणं, आणि हेच पेशन्स आपण ठेवलेले आहेत हे कधी ना कधी तरी आपल्या मुलाला कळतं. नक्की नक्की. आणि त्याचा तुम्हाला परिणाम दिसतोच दिसतो तुम्ही जर ते कन्सिस्टंटली केलं तर. करेक्ट. तू एक मुद्दा बोललीस त्याच्यावरनही बऱ्याच लोकांचं मला वाटतं हे होतं की घरातले सगळे एका लेवलवर नसतात, तर बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. जेवढं शक्य असेल तिथे अगदी पोलाइटली घरच्या मोठ्यांशी आणि ह्यांच्याशी पण बोलणं गरजेचं आहे की आपण ना हे असं असं करूया त्याच्या चांगल्यासाठी, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांग, तुम्ही ॲडल्ट घरातले बसून बोला. जर ते तसं शक्य नसेल तर मग तुमचा मुलावर जेवढा कंट्रोल आहे, तुम्ही मुलाबरोबर जेवढा वेळ आहात तेवढ्या वेळापुरतं तरी तुमचे रूल्स आणि हे एन्फोर्स करा, आणि त्यांना सांगा की बाकी हे जे तू करतोयस ते मला आवडत नाहीये, पटत नाहीये. तुम्हाला बाकी घरच्या मोठ्यांचा अनादर करण्याची गरज नाहीये मुलांसमोर. तुमचे जे काही इक्वेशन्स असतील ते तुमच्या पुरतं राहू द्या. बरोबर. पण मुलांना हे सांगणं की हां असं वाटत असेल त्यांना, पण मला नाही वाटत, त्यांनी तसा नसेल विचार केला, पण मला नाही वाटत की तू जे करतोयस ते बरोबर. म्हणजे सपोज घरामध्ये काही चुकीचे नात्यांमध्ये जरी काही दुरावे असतील किंवा नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील सपोज, पण ते मुलांसमोर शक्यतो मांडायला नको नको, त्यांना ती बाजू कशाला आता दिसायला हवी, गरजच नाही. बरोबर. तेवढी मॅच्युरिटी घरच्या मोठ्यांनी ठेवावी. हा खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्यास तू आज, आणि मला असं वाटतं की संवाद कसा साधायचा यासाठी काहीतरी त्यांना इथून प्रेरणा मिळेल आपल्या गप्पांमधून, आणि त्यानंतर बऱ्याच जणींना प्रश्नांची उत्तरं पण मिळाली असतील होपफुली. पण तरीही तुम्हाला काही प्रश्न पडत असतील
किंवा तुम्हाला असं वाटत असेल की प्राचिताई बरोबर कॉन्टॅक्ट करायचा आहे तर तुम्ही तिला मेल करू शकता आणि मेल्समध्ये ती तुम्हाला उत्तर देईल किंवा मग कॉन्टॅक्ट कुठे करायचं आहे ती तुम्हाला सांगेल. खूप सगळ्यांचे मेल्स येत आहेत आणि मी माझ्या परीने प्रयत्न करते सगळ्यांना उत्तरं देण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा. अनुत्तरित मेल मी ठेवत नाहीये शक्यतो. ठीक आहे, थँक्यू, खूप थँक्यू, खूप छान आज सुद्धा तू सांगितलंस. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. येस.